दुसरी रेसिपी काय विनोद जी? आता मिक्स कोलंबी मिक्स वेज सिझलर बनवायचे आपल्याला. ओके, आता हा कसा काय सुचला बुवा तुम्हाला? पुण्याला खूप फेमस आहे पदार्थ. हा, पुण्याला खूप फेमस. हो, काय करताय मग? तुम्हाला तिथे मिळाला हा पदार्थ? नाही, सांगतात लोक असं आहे तसं आहे म्हणून. मी एक दिवस ते कलेक्टर आहेत रेशनिंगचे, ते आपल्या कॅन्टीनला जेवले, ते बोलले पुण्याला आमचा सिझलर फार सुंदर मिळतो. मी बोललो काय प्रकार? तर ते बोलले मिक्स भाज्या बॉईल करतात आणि काहीतरी फोडणी देतात आणि आपल्याकडे दिली. 300 रुपये डिश आहे. तर बोललो एक दिवस तुम्हाला मी बनवून देतो. तो त्यांना आवडला, हाच आहे तो बोलले. तो नॉनव्हेज पण बनवू शकतो, चिकनचा पण बनवू शकतो, मच्छीमध्ये कोळंबीचं बनवू शकतो. बेस्ट. ओके, तर मला साहित्य सांगता का जरा काय? हो हो, ह्या मिक्स भाज्या आहेत. हे कॉर्नफ्लावर, ओके, हा कांदा, टोमॅटो, हे वाटण आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि थोडस जिरं. ओके, हे मीठ, कोळंबी, ह्याचं काही आवश्यकता नाही, लागलं तर थोडंसं टाकूया कोथिंबीर. ओके, साहित्य बघले तर जाऊया कृतीकडे. पण कृती, पूर्वी मला सांगा, जेव्हा तुमचं लग्न झालं किती? 91 झाली. हा, कुठे झालं? गावाला झालं का? नाही, मुंबईला दादरला झालं. त्यावेळेच जेवणात काय गोड पदार्थ काय होतं आठवत का? नाही आठवत. ऐका वहिनी, या यजमान काय म्हणतात बघा, जेवण्यात, लग्नाच्या जेवणात गोड पदार्थ कुठला होता ते अजून आठवत नाही. तुम्ही पण बिंदा झालं, काय आठवत आहे काय करू? नाही आठवत आहे. चला येतो. बरं, वाढदिवस कधी आहे? माझा 1 मे. 1 मे? आणि पत्नीचा? तो फेब्रुवारीमध्ये 19 झाले. 10 फेब्रुवारी. डोंट वरी, आय एम विथ यू. माझं सुद्धा असंच होतं. फेब्रुवारी, सप्टेंबर, नाही हे 18, नाही हे 14, ह्याच्यात आहे, कुठल्या तरी वर्षात आहे असं होतं. माझंही होतं सोडा, आपण काय लक्षात, आपण काम करणारे माणसं आहोत. बर्थडे कधी आहे कुठे लक्षात? काय काय ठेवायचं? दिवसाला 200 लोकांचं आपण बोलणं चालणं करून लोक जेवून जातात, त्याच्यामध्ये कुठे काय विसरून जातो. ओके, चला आता आपण जाऊया. साहित्य तर बघितलं, आता कृतींकडे जाऊया, कारण मला तर भूक लागायला लागलेली. काय करायचं पहिल्यांदा मला सांग. प्रथम कांदा टाकूया आपण. ओके, पुरे टाकू. इथे खवय्ये, सगळे खवय्येचे आपल्याला ते व्यवस्थित आता फ्राय करून ठेवायचं. हो, गावच्या नाटकात तुम्ही कधी काम केलं? कारण कोकण म्हटलं तो हक्क आहे प्रत्येक. हो, ते केलं. म्हटलं तर काय, तिथे 4-5 नाटकामध्ये काम केलं. हा, तिथे साहित्य संघाला केलं, बर, दामोदरला केलं. हा, पण नंतर मग कामानिमित्त काय जमायलाच नाही, म्हटलं सगळं सोडून दिलं. 5 नाटकामध्ये काम केलं, वेगळं व्हायचंय मला. पण आता नाटकाचे नाव पण लक्षात नाही. हे तिकडे आहे ना? हो, तिकडे झाला की झंडणी. वेगळं व्हायचं मला का? जुनं नाटक आहे. कुठला रोल केला होता? बाल कोल्हटकरांचं नाटक होत. नाव आता खूप विसरलो, बरंच गॅप झाला ना. खूपच गॅप झाला, 92 ते आज. आणि मी आता काय, बाकी विचार करायला वेळच नसतो, फक्त फोकस. धंदा आहे की धंदा? बरोबर. हे कशासाठी आपण घातलं? हे थोडं ग्रेव्ही होईल, रसेदार. हे आपलं सगळं शिजवायचं ना? हो, हे साधन किती वेळ लागेल? 5-10 मिनिटं? 5 मिनिटं. तोपर्यंत एखादी गाण्याची लकीर होऊन जाऊ दे की. गाणं येत नाही मला. इन्स्पेक्टरचा रोल केला होता, आम्हाला खबर मिळते. इन्स्पेक्टरचा रोल केला होता, हिरोचा पण केला होता, मोठा भाऊ म्हणून केला होता. याला काय अर्थ आहे? तुम्ही सगळं सांगत विसरलो ना. पण कुठल्या नाटकात केला होता इन्स्पेक्टरचा रोल? भाग्यविधाता. हा, एक भाग्यविधाता मध्ये का? जुनं भाग्यविधाता. जुना भाग्यविधाता. पण आता सुद्धा एक भाग्यविधाता आहे ना? नाही, जुनं जुनं भाग्यविधाता. आपण बघूया का झालं का ते. हो,
बघा बरं काय परिस्थिती काय परिस्थिती बरोबर आहे झालं झालं एकदम बरोबर रेडी टू इट हे कशावर खाता येईल आपल्याला हे असंच खाऊ शकतो सूप म्हणून सुद्धा खाऊ शकतो चपाती बरोबर नको राईस असं साईडला साधा राईस घेतला तो पण खाऊ शकतो पण चपाती बरोबर खायला मजा नाही ना नाही ना राईस आणि नुसतं काय तुमचं तुम्ही ठरवा राईस बरोबर खायचं का नुसतं खायचं खायचं किंवा प्यायचं असंच खायचं असं उत्तम मजा आहे लिहून घ्या साहित्य रेकॉर्डिंग प्रॉन्स व्हेजिटेबल सिझलर बनवण्यासाठी लागणारं साहित्य मिश्र भाज्या कॉर्नफ्लोअर कांदा टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची आलं लसूण आणि जिऱ्याचं हिरवं वाटण मीठ प्रॉन्स लिंबू आणि कोथिंबीर कृती प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा आणि प्रॉन्स परतून घ्यावेत या मिश्रणामध्ये हिरवं वाटण घालून त्यामध्ये टोमॅटो मीठ आणि कॉर्नफ्लोअर घालून प्रॉन्स शिजवून घ्यावेत त्यामध्ये वाफवलेल्या भाज्या आणि पाणी घालून डिश सर्व्ह करावी.